तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाइन्स आणि थोड्याच वेळात नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये मवियाची ही वज्रमूठ आज पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातल्या सभेला आता हजर राहणार आहेत. मवियाची ही दुसरी वज्रमूठ सभा असून ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेला राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे ही सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपुरात होत असल्यानं या सभेला खास महत्त्व आहे आणि याच अनुषंगानं महाविकास आघाडीचे नेते हे आता नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नागपूर विमानतळावरती दाखल झाले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली आणि निषेधसुद्धा नोंदवला. सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर युवा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं, त्यांचा निषेध नोंदवलेला आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार सुद्धा दाखल झालेले आहेत नागपुरात. काँग्रेसचे सुद्धा दिग्गज नेते नागपुरात दाखल झालेले आहेत. आजच्या या सभेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न मवियाच्या नेत्यांकडून केला जातोय. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर आपले इतर प्रतिनिधी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. आपण सुरुवातीला वैभवकडे जातोय. वैभव, साधारण कधीपर्यंत सभेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून जे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे त्या शक्ती प्रदर्शनात मविया किती यशस्वी होतीये? विलास, सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल. स्थानिक नेते जे आहेत त्यांनी भाषणाला सुरुवात केलेली आहे. जे प्रमुख नेते येणं बाकी आहे त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, हे सगळे महत्वाचे नेते जे आहेत, आदित्य ठाकरे असतील, हे सगळे येणं अजून बाकी आहे. ते काही वेळामध्ये व्यासपीठावरती येतील अशी माहिती मिळते. साधारणपणे 7 वाजता ही सगळी मोठे नेते जे आहेत त्यांची भाषणं सुरू होतील. प्रत्येक पक्षाचे 2 म्हणजे राज्य पातळीवरचा एक नेता आणि स्थानिक पातळीवरचा एक नेता, अशा पद्धतीनं 6 नेते जे आहेत ते भाषण करतील. राष्ट्रवादीच्या वतीनं जयंत पाटील आणि अनिल देशमुख जे आहेत ते भाषण करतील. काँग्रेसच्या वतीनं सुनील केदार हे प्रास्ताविक करणार आहेत आणि नाना पटोले जे औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहू शकलेले नव्हते ते आज येतील आणि ते भाषण करतील अशी माहिती जी आहे ती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय ग्राउंड जवळपास आता पूर्णतः भरत आलंय. लोकांची गर्दी अजून येते ग्राउंडकडे. साधारणपणे 15,000 खुर्च्या ज्या आहेत त्या इथं मांडण्यात आलेल्या होत्या बसण्यासाठी आणि तितकेच लोक हे बाहेर असतील असं पोलिसांचा अंदाज आहे. या उलट महाविकास आघाडीचे नेते हे 50,000 ते 1,00,000 दरम्यान लोक येतील असं सांगतायत. प्रत्यक्षात या ग्राउंडची क्षमता तेवढी नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, मात्र ग्राउंडवरती आता मांडलेल्या खुर्च्या ज्या आहेत त्या जवळपास पूर्ण भरलेल्या दिसून येत आहेत. 3.5 एकराचं हे ग्राउंड आहे. सुरुवातीला हे ग्राउंड भरेल की नाही यावरून चर्चा सुरू झालेली होती. तोपर्यंत ती चर्चा सरकली अजित पवारांवर. अजित पवार हे अमित शहांना जाऊन भेटले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या सोबत होते, अशा चर्चा सुरू झाल्या, मात्र अजित पवार यांनी त्याचा इन्कार केलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीतले काँग्रेसचे नेते जे आहेत किंवा संजय राऊत असतील शिवसेनेच्या वतीनं, यांनी सगळ्यांनी भाजपकडून महाविकास आघाडीमध्ये जोरदार फूट पाडायचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. त्यांनी धास्ती घेतली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा जो वाढता जनाधार आहे तो थांबवण्यासाठी या अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जातात असा आरोप जो आहे तो सेनेनं आणि काँग्रेसनं केलाय. राष्ट्रवादीनं मात्र आपण या वज्रमूठ सभेबरोबरच महाविकास आघाडीची वज्रमूठ जी आहे ती तितक्याच ताकदीनं एकत्र ठेवून आहोत असं सांगितलेलं आहे. अजित पवार येणार नाहीत, ते भाषण करणार नाहीत अशा चर्चा सुरू होत्या, मात्र स्वतः अजित पवारांनी नागपुरात येऊन त्याला उत्तर दिलंय की प्रत्येक सभेमध्ये 2 नेत्यांनी भाषणं करायची हे ठरलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक राज्य पातळीवरचा नेता असेल आणि एक स्थानिक पातळीवरचा नेता असेल. तोपर्यंत एक महत्वाची बाब जी लक्षात येते, या सभेचं नियोजन आणि आयोजन या दोन्ही गोष्टी काँग्रेसकडे होत्या. काँग्रेसचं नागपुरामध्ये जे काडर आहे किंवा विदर्भामधलं एकूण जे काडर आहे यांनी मोठी गर्दी जी आहे ती या सभेसाठी केलेली पाहायला मिळते. नियोजन जे आहे
ते नियोजन मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे या सभेवर काँग्रेसचा वर्चस्मा दिसतो. जसं संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा वर्चस्मा जो आहे, परिस्थिती विदर्भामध्ये दिसते. काँग्रेसनं आयोजन केलं आणि त्यांची ताकद जी आहे ती दाखवण्याचा एकूण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुनील केदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नितीन राऊत जे महत्वाचे नेते आहेत काँग्रेसचे नागपुरातले, ते मात्र इथं दिसत नाहीयेत. त्यांचा दौरा जो आहे तो बाहेरचा आहे, ते नाराज आहेत अशा चर्चा आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसची अंतर्गत गटबाजी जी आहे ती समोर आली आहे. विलास, निश्चितच मी येतो तुमच्याकडे, पण आपल्याला सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे जायचं आहे. सिद्धार्थ, काही वेळापूर्वी मी तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही दाखवलं की व्यासपीठावरती सगळे समान आहेत, आता VIP किंवा स्पेशल स्टेटस असं कुणाचं असणार नाहीये. का हे करावं लागलं आणि या सगळ्याबद्दलची तिथल्या नेत्यांची नेमकी भूमिका काय? विलास, आपल्याला माहित आहे वज्रमूठ जरी नाव असलं या सभेला तर कशा पद्धतीने या सगळ्यांच्या किरकिरे आहेत, मतभेद आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरून हे नेते कशा पद्धतीने कुरबूर करतात हे आपल्याला माहित आहे. लपून राहिलेलं नाही या ठिकाणी. यासाठी खुर्च्या पूर्णपणे समान ठेवलेल्या, जसं मी आधी सांगितलं, शिवणकाम सुद्धा सारखं आहे, कंपनी सुद्धा एकच आहे, उंची सुद्धा एकच आहे आणि रंग सुद्धा एकच आहे. कारण औरंगाबादेतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना थोडीशी वेगळी खुर्ची दिली होती, त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये थोडी कुरबूर झाली होती. मात्र ती टाळण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीच्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत. आपण स्टेजवर जाऊ शकतो. आता या ठिकाणी सभेला सुरुवात झालेली आहे आणि भाषण आता ज्या ज्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे, काही नेते भाषण या ठिकाणी करायला लागलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळातच या ठिकाणी येतील. बरेच नेते या ठिकाणी आलेले आहेत. अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत, जयंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत, अनिल देशमुख या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पण ते स्टेजवर आलेले नाहीत, स्टेजच्या बाजूला उभे आहेत. कारण उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यासोबत हे सगळे लोक जे आहेत मंत्री एक साथ नेते एंट्री घेतील. वर वडेट्टीवार बघतोय आपण, विनायक राऊत बघतोय आणि अतुल लोंढे या ठिकाणी स्टेजवर बघतोय. जशा पद्धतीनं आपलं माझा सहकारी वैभव सांगत होता की या वज्रमूठ सभेवर काँग्रेसचा प्रभाव हो निश्चितपणे. काँग्रेसकडे नियोजन आहे, काँग्रेसकडे जास्तीत जास्त लोक आणण्याची जबाबदारी आहे आणि सगळ्या पद्धतीनं जो आहे या ठिकाणचं नियोजन काँग्रेसचं आहे. ज्या पद्धतीनं संभाजीनगरमध्ये जी वज्रमूठ सभा पहिली होती त्यावर शिवसेनेचा प्रभाव होता, कारण शिवसेनेचं आयोजन होतं, शिवसेनेचं नियोजन होतं, शिवसेनेवरच सगळ्यात मोठ्या प्रमाणात लोक आणण्याची जबाबदारी त्या ठिकाणी होती. त्याच पद्धतीनं काँग्रेसची सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. निश्चितपणे या ग्राउंडवर सभा घेण्यासाठी महाविकास आघाडीला न्यायालयीन लढा लढावा लागला, कारण हे मैदान देण्यास या ठिकाणचे नागरिक तयार नव्हते. हे खेळाचं मैदान आहे, ही या ठिकाणी राजकीय सभा कधी झाली नव्हती, म्हणून लोकांनी विरोध केला. मात्र कोर्टातून काही आर्थिक शर्तींवर या ठिकाणी महाविकास आघाडीला जी आहे इथं सभा घेण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळं आणि जसं वैभवनी सांगितलं तो पायपांगण सगळ्या गोष्टी सांगतोय. लोक आलेली आहेत, अजूनही लोक येतील. या ठिकाणचे बरेच रस्ते ब्लॉक झालेले आहेत, लोकांना यायला अडचणी होत आहेत. निश्चितपणे हे ग्राउंड आता भरलेलं आहे, मात्र आता येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी जागा नसणार आहे. निश्चितपणे पोलिसांनी त्यासाठी वेगळं नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. विलास, थोड्या वेळात उद्धव ठाकरे आले की सभेला सुरुवात होईल. निश्चितच, पण आता ज्या प्रकारे हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे, महाविकास आघाडी म्हणून हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक पक्ष जो आहे तो आपापली ताकद सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मग ते वेगळं स्टेटस सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुढच्या काही मिनिटांमध्येच महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेला सुरुवात होणार आहे. राजकीय जे प्रमुख नेते आहेत त्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या या सभेच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या त्या आम्ही जाणून घेतल्या, आपण ऐकूयात. आपल्यासोबत शिवसेनेचे विदर्भातले एकमेव आमदार नितीन देशमुख आहेत. मला सांगा, तुम्ही आज या उद्धव ठाकरेनंतर तुमचं भाषण होणार आहे, काय या भाषणात मुद्दे असतात? पहिले होईल माझं भाषण, साहेबांचं सर्व शेवटी. विदर्भाचे जे काही प्रश्न येतील, आता भाषणाचं काही ठरून नसते, वेळेवर जे आपल्याला तिथं वेळेवर जे सुचील त्या पद्धतीने आपण वेळेवर बोलता येईल. पण मला सांगा कुठले मुद्दे तुम्ही मांडणार आहात, कारण हिंदुत्ववादी सभा होईल अशी शक्यता आहे. हिंदुत्व हा आमचा विषयच आहे, हिंदुत्वाचा विषय मांडू, विकासाचा विषय मांडू, विदर्भाचा प्रलंबित प्रश्न सुद्धा मांडू. नक्कीच या सभेमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या आधी नितीन देशमुख बोलणार आहे. हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, हा मुद्दा जो आहे तो या सभेमध्ये प्रामुख्याने नितीन देशमुख मांडणार असल्याचं सांगत आहेत. वेळ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे आपल्या सोबत आहे, काही क्षण शिल्लक आहेत. उद्धव ठाकरे स्वतः दाखल झालेले आहेत, काय वाटतं या तयारीविषयी? ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात आहे, भाजपकडून विरोध केला जातो,
भारतीय जनता पार्टीची ही मनोवृत्ती झाली हुकूमशाहीची, कोणाचे विचार सुद्धा ऐकायची त्यांची मानसिकता नाही। जर एखादी जाहीर सभा होत असेल तर तुम्ही जाहीर सभेने उत्तर दिलं पाहिजे ना, विरोध कशासाठी केला पाहिजे। म्हणून भारतीय जनता पार्टीची हुकूमशाही प्रवृत्ती, मला वाटतं त्या प्रवृत्ती विरुद्धची सभा आहे। पण मला सांगा, ही नागपूरमध्ये सभा होत आहे, खरं तर संघाचं हे मैदान ओळखलं जातं, भाजपचा गड आहे, त्यामुळे आता काय भूमिका उद्धव साहेब मांडतील? तुम्ही आता भेटले साहेबांसोबत, गड कशाचा आला? इथं काँग्रेस राहिलेली सातत्यानं निवडून आलेली आहे, या ठिकाणी गड कशाचा आहे? आता काही मागच्या काही वर्षात जर भारतीय जनता पार्टी एकदा निवडून आली म्हणून का त्यांचा गड थोडी होतोय? गड कोणत्याच पक्षाचा कोणताच मतदारसंघ नसतो, कधी गड कोसळतील याचा नेम नाही। महाराष्ट्रात मोठे मोठे गड सर्वसामान्य माणसांनी कोसळलेले, तर हाही गड कोसळायला काय विरोध थोडी वेळ थोडी लागणार आहे। आपण विरोधी पक्षनेता आहेत, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, खरं तर ही राजकीय सभा आहे, पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर किंवा सरकारच्या नाकामयाबीवर यावर इथे काही बोललं जातील? बिलकुल चर्चा होणार, कारण मी स्वतः जवळपास 10 जिल्ह्यातून फिरून आलेलो। शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयावह दयनीय आहे, सरकार याच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही। भारतीय जनता पार्टी फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे, शेतकऱ्यांना न्याय या महाराष्ट्रात मिळत नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे। नक्कीच या सभेमुळे जो आहे तो सरकारवर दबाव निर्माण होईल आणि सरकारवर दबाव आहे, त्यामुळे जे आहे ते या सगळ्या सभेला विरोध करत असल्याचं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलेलं आहे। वेळ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। सर्व महाविकास आघाडीची नेते मंडळी नागपुरात पोहोचली आहेत आणि लवकरच त्यांचं आगमन होणार आहे। या सभेला विराट सभा असं स्वरूप येताना दिसत आहे। सर्व रस्ते हे ओसंडून वाहत आहेत, खूप लाख लोकांच्या वर या ठिकाणी नागपुरातून बाहेरून ही जनता आलेली आहे। तुम्ही बघताय लोकांमध्ये फार मोठा आणि मला वाटतं की सभा अत्यंत यशस्वी होईल, यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही। सगळं भरभरून दिसतोय, येस, हे विदर्भाने कायम टिकून ठेवले, हे विदर्भाचं मोठेपण आहे, अर्थात त्याला पार्श्वभूमी तशीच आहे। फार कमी लोकांना माहित असेल इतिहास की गांधीजींनी आपले अखेरचे वर्ष हे आपण वर्ध्यामध्येच काढायचे आणि वर्ध्यातच स्थायिक व्हायचं असं ठरवलेलं होतं, पण अचानक दिल्लीमध्ये दंगल सुरू झाली, गांधीजी दिल्लीला गेले आणि दिल्लीला अर्थात त्याला पार्श्वभूमी तशीच आहे। फार कमी लोकांना माहित असेल इतिहास की गांधीजींनी आपले अखेरचे वर्ष हे आपण वर्ध्यामध्येच काढायचे आणि वर्ध्यातच स्थायिक व्हायचं असं ठरवलेलं होतं, पण अचानक दिल्लीमध्ये दंगल सुरू झाली। तर पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रमुख नेत्यांची भाषणं सुरू होतील, त्यांचं आगमन इथं होणार आहे, या सभेवर आपली नजर असणार आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हजर राहणार असून मी सुद्धा जाणार आहे।